पाहताय महाराष्ट्र न्यूज. आताच एक महत्त्वाची बातमी येते, पाहूयात. मी सेवानिवृत्त PSI, माझं नाव आहे दस्तगीर अब्दुल मुलानी, राहणार मार्डी तालुका मान जिल्हा सातारा. दिनांक 24 ऑगस्टला आमच्या गावी शेजाऱ्याच्या भांडणामध्ये तक्रार देण्यासाठी देवळी पोलीस स्टेशनला रात्री 11:30 आलो असताना त्या ठिकाणी आमचे MLC पत्र स्वीकारण्यासाठी नकार दिला पोलिसांनी. म्हणून मी API भुजबळ यांना फोन करून विचारलं असता त्यांनी तुमची तक्रार काय आहे ते आम्हाला सांगा, MLC पत्र स्वीकारतो पण तुमची तक्रार सांगा. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की आमची तक्रार नका घेऊ, तुम्ही हॉस्पिटलला जी जखमी इसम आहे त्यांची तक्रार घ्या. पण त्यांनी आम्हाला जबरदस्ती केली आणि तक्रार द्यायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की आमचे बाचे जाव आहे त्यांचा FIR घ्या आणि 392 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करा, कारण त्यामध्ये चेन आहे चोरीला गेलेली आहे. आणि असं असताना त्यांना राग आला, ते म्हणे छोट्या गोष्टीचे 392 गुन्हा दाखल होतो का नाही होत. म्हणलं गुन्हा दाखल होतोच आणि त्याप्रमाणे त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. आणि त्यांचा आणि माझा पूर्वीचा एक वाद होता, त्यांच्या विरोधात मी सातारा पोलीस अधीक्षक साहेबांना तक्रार केली होती आणि त्यामध्ये त्यांना त्रास झाला आणि माझ्या भावाची फिर्याद नोंदवून घेतली होती. आणि तो पूर्वीचा राग त्यांच्या मनात होता आणि त्यांनी मला अडकवण्यासाठी माझे जे सामनेवाला आहे वामन कबाडे यांना रात्री 2 वाजता बोलावून माझ्या विरोधात 392 दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आणि याबाबत मी आणि आम्हालाही आणि त्यांना दोघांनीही पार्टीला आत टाकलं. यावरून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आम्हाला अटकेत टाकलं. त्यानंतर मला 14 दिवसानं जामीन झाला आणि मी पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलं की साहेब आम्हाला ह्यांनी 14 दिवस अटक केलं, मग ह्यांनी आम्हाला अटक करून काय निष्पन्न केलं. आता ते आम्हाला भुजबळ हे आम्हाला जबरदस्ती करतायत की तुम्ही आम्हाला कबरी जबाब लिहून द्या की आम्ही हा खोटी फिर्याद दिलेली आहे म्हणून. तर आमची द्यायची इच्छा आणि आमची फिर्याद खरी आहे आणि आम्ही खोटी फिर्याद का लिहून द्यायची असं ते आम्हाला जबरदस्तीने टॉर्चर करतात. म्हणून मी आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि SP साहेबांना मी गेल्या 4 दिवसावर भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला जर तुम्ही न्याय नाही दिला तर मी आपल्या कार्यालयासमोर 24 सप्टेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी SP मॅडमनी वडूज विभागाचे DYSP महामुनी साहेबांना आदेश दिला आहे की 15 दिवसाच्या चौकशी अहवाला सादर करा. आणि महामुनी साहेबांनी मला पत्र दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आत कारवाई करून आम्ही तुम्हाला अहवाल सादर करू, तोपर्यंत तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करा. आता त्यांनी मला आश्वासन दिलं असलं तरीसुद्धा मी माझं आंदोलन थांबवलेलं नाही. मला जर 15 दिवसाच्या आत न्याय नाही मिळाला तर माझं पुन्हाही आत्मदहनाचा इशारा कायमच राहणार आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा लढा चालूच ठेवणार आहे. आज सदरची घटना दहिवळी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली असून दहिवळी पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात खोटा क्रॉस गुन्हा दाखल केला. 2 दरोड्याचे क्रॉस गुन्हे दाखल करून आम्हाला दोघांनाही अटक केली. याबाबत भुजबळ साहेबांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि चुकीची कलमं लावून मला त्या प्रकरणात अडकवलेलं आहे. याबाबत मी वरिष्ठांच्याकडे तक्रारी केली असून मला जर न्याय नाही मिळाला तर आंदोलन माझं तीव्र राहणारच, परंतु माझी एकच इच्छा आहे की API भुजबळ यांना निलंबित केलं पाहिजे आणि जोपर्यंत निलंबित केलं जात नाही तोपर्यंत मी त्यांच्या विरोधात हा अन्यायाचा लढा चालूच ठेवणार आहे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा.